नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी थोडक्यात ओळख करून देतो. माझे नाव शेकडे संजय काका साहेब. मी हिंदसेवा मंडळाचे शीतलाम साडा विद्यालय येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण प्रकरण 7 असहकार चळवळ या पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो. प्रश्न आपल्याला असा विचारला जाईल, गांधी युगाचा कालखंड सांगा. तर 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड किंवा गांधी युग या नावाने ओळखला जातो. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीजी यांच्याकडे आली. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. कोणाकडे आली? महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्याला नवी दिशा दिली. गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्राच्या आधारे काय लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. कोणाकडे आली? महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्याला नवी दिशा दिली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा कोणी दिली? महात्मा गांधीजींनी. कशाच्या आधारे? सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्राच्या आधारे महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. स्वातंत्र्य लढ्याचं नवं पर्व सुरू झालं. कोणी सुरू केलं ते? महात्मा गांधीजींनी. कशाच्या आधारे? सत्य अहिंसा सत्याग्रह या सूत्रांच्या आधारे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गांधीजींनी नवी दिशा दिली. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या पर्वाला काही सुरुवात झाली. इथपर्यंत समजलं? आता आपण नवीन मुद्दा घेऊ. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. न्यू पॉइंट्स नवीन मुद्द्याचं नाव आहे, गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य. महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले.
1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत कोण गेलं? महात्मा गांधीजी. आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंद्यासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले. महात्मा गांधी 1893 मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते आणि तेथे अनेक भारतीयांना भेटले. दक्षिण आफ्रिका ही एक इंग्लंडची वसाहत होती. तेथे उद्योग, व्यवसाय, व्यापार किंवा नोकरीनिमित्त अनेक भारतीय दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले होते आणि तेथील लोकांना महात्मा गांधीजी भेटले. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारासारखे वागवले जाई. भारतीयांना अतिशय वाईट वागणूक त्या ठिकाणी दिली जात असे. त्यांचा जागोजागी अपमान केला जात असे. १९०६ मध्ये शासनाने एका आदेशाने कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते, कंपल्सरी आयडेंटिटी कार्ड जवळ ठेवणे. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती आणि या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. जागोजागी अपमान केला जात असे भारतीयांचा. 1906 मध्ये शासनाने एका आदेशाने कृष्णवर्णियांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. भारतीयांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली होती आणि या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून दिला. कोणत्या मार्गाने न्याय मिळवून दिला? सत्याग्रहाच्या मार्गाने. कोणी मिळवून दिला? महात्मा गांधीजींनी. कुठे? आफ्रिकेमध्ये. कोणाला? भारतीयांना. अशा पद्धतीने सत्याग्रहाच्या मार्गाने तेथील लोकांना न्याय मिळवून महात्मा गांधीजींनी दिला. आता नवीन मुद्दा आहे गांधीजींचे भारतात आगमन. ९ जानेवारी १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. ९ जानेवारी १९१५ मध्ये गांधीजी कोठून भारतात परतले? तर दक्षिण आफ्रिकेतून. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला. सामान्य लोकांचे दुःख, दारिद्र्य पाहून ते दुःखी झाले आणि त्यांनी राष्ट्र सेवेचे व्रत घेतले. कोणते व्रत घेतले? राष्ट्र सेवेचे व्रत घेतले. ९ जानेवारी १९१५ मध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरा केला, संपूर्ण भारतभर दौरा केला.
सामान्य जनता, सामान्य लोकांचे दुःख, गरिबी, दारिद्र्य हे पाहून महात्मा गांधीजी यांना खूप दुःख झाले आणि त्यांनी राष्ट्र सेवेचे व्रत घेतले. कोणते व्रत घेतले? राष्ट्र सेवेचे व्रत. अहमदाबाद जवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. राष्ट्र सेवेचं व्रत घेतल्यानंतर गुजरात मधील अहमदाबाद नावाचं एक शहर आहे आणि या शहराजवळ साबरमती नदी वाहते. या नदीच्या काठी महात्मा गांधीजी आश्रमात राहू लागले. गरीब सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रहाचे अभिनव तंत्र त्यांनी अवलंबले. कोणते तंत्र त्यांनी अवलंबले? सत्याग्रहाचे अभिनव तंत्र. कोणी अवलंबले? महात्मा गांधीजी यांनी. कोणासाठी? सर्वसामान्य जनतेसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. सत्याग्रहाचे तत्वज्ञान, सत्याग्रहाचे तत्वज्ञान. गांधीजींनी सत्याग्रहाची नवे तंत्र लोक चळवळीत आणले. गांधीजींनी सत्याग्रहाची नवे तंत्र लोक चळवळीत आणले. सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह. सत्याग्रह या शब्दाचा अर्थ काय होतो? सत्याग्रह म्हणजे सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे. अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे. एखादी व्यक्ती आपल्यावर अन्याय करत असेल, अत्याचार करत असेल, तर त्या व्यक्तीला अतिशय संयमाने, शांततेने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचे उद्दिष्ट होते. सत्याग्रहाचं उद्दिष्ट काय आहे आपलं? अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमाने व अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे व तिचे मत परिवर्तन करणे हे सत्याग्रहाचं काही उद्दिष्ट आहे. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने हिंसा व असत्य याचा वापर करता कामा नये. जी व्यक्ती सत्याग्रह करणार आहे त्या व्यक्तीने हिंसा व असत्य यांचा वापर करायचा नाही किंवा यांचा वापर करता कामा नाही. कोणत्या व्यक्तीने? सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने. अशी महात्मा गांधींची शिकवण होती. पुढे भारतातीलच नाही तर जगातील अनेक देशात जनतेने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. फक्त भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये
त्या देशातील जनतेने अन्यायाचा प्रतिकार, अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. कोणता मार्ग स्वीकारला? सत्याग्रहाचा. सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हिंसा व असत्य यांचा वापर करायचा नाही. पुढे अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी, अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी झगडणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्गाचा प्रभाव पडला. हे जगातील जे दोन मोठे नेते आहेत, अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी, अमेरिकेतील कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी लढा देणारे मार्टिन ल्युथर किंग आणि दक्षिण आफ्रिकेतील नेल्सन मंडेला यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाचा प्रभाव पडला असंही आपण म्हणू शकतो. आता नवीन मुद्दा आहे चंपारण्य सत्याग्रह. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यावर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यावर नीळ पिकवण्याची सक्ती केली जात असे. बिहार चंपारण जो भाग आहे, या भागात ब्रिटिश लोकांचे मळे होते. कशाचे? नीळ. आणि भारतीय शेतकऱ्यावर तुम्ही कंपल्सरी नीळच पिकवली पाहिजे. नीळ या पिकाचंच उत्पादन तुम्ही घेतलं पाहिजे अशी सक्ती ब्रिटिशमुळे मालकाकडून भारतीय शेतकऱ्यावर केली जात असे. आणि ही नीळ ठरलेल्या दरातच मळे वाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. भारतीय शेतकऱ्यांनी जी नीळ पिकवलेली आहे त्या नीळीचा भाव कोण ठरवायचं? ब्रिटिश मळे वाले, ब्रिटिश मळे मालक. ठरलेल्या दरातच मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे, बंधन असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत असे. त्यामुळे शेतकरी गरीब होत असे आणि ब्रिटिश मळेवाले श्रीमंत होत असे. कारण शेतकऱ्यांना कोणताही हक्क नव्हता आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा. ते कोणी ठरवायचं? ब्रिटिश मळे वाले यांनी. आणि खूप कमी किंमत दिली जात असे.
आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होत असे. गांधीजी 1917 मध्ये चंपारणात गेले. गांधीजी 1917 मध्ये चंपारणात गेले आणि गांधीजींनी चंपारणातील शेतकऱ्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. १९१७ मध्ये महात्मा गांधीजी चंपारण जो बिहार प्रांतात आहे, हा भाग बिहार प्रांतात आहे, तेथील शेतकऱ्यांना महात्मा गांधीजींनी संघटित केले, एकत्र केले, संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. कोणत्या मार्गाने आंदोलन केले? सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन. गांधीजींचा भारतातील पहिला लढा यशस्वी झाला व शेतकऱ्यांना न्याय मिळाला. भारतातील पहिला लढा कधी झाला? भारतातील पहिला लढा 1917 मध्ये झाला आणि तो यशस्वी झाला. महात्मा गांधींचा भारतातील पहिला लढा हा यशस्वी झाला कधी? 1917 मध्ये. आणि अखेरीस शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आता नवीन मुद्दा आहे खेडा सत्याग्रह. कोणता? खेडा सत्याग्रह. गुजरात मधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती. खेडा नावाचा जो जिल्हा आहे तो गुजरात या राज्यात आहे आणि या जिल्ह्यामध्ये नेहमी दुष्काळ पडतो. नेहमी दुष्काळ पडल्यामुळे तेथील पिकाची स्थिती अत्यंत वाईट होती. कोणत्याही प्रकारचं पीक येत नसे. कशामुळे? तर सतत पडलेल्या दुष्काळामुळे. आणि दुष्काळामुळे पिकाची स्थिती कशी? अतिशय वाईट होती. पण तरी सुद्धा ब्रिटिश सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. सतत पडलेला दुष्काळ, कोणत्याही प्रकारचं पीक आलेलं नाही, आर्थिक उत्पन्न काहीच नाही, शेतकऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय वाईट होती. तरी सुद्धा ब्रिटिश गव्हर्नमेंट शेतकऱ्याकडून सक्तीने जबरदस्तीने शेतसारा वसूल केला जायचा. मग महात्मा गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न भरण्याचा सल्ला दिला. महात्मा गांधींनी शेतकऱ्यांना सांगितलं कसल्याही परिस्थितीमध्ये शेतसारा भरायचा. तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खेडा जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू. आणि गांधीजींनी चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि अल्पावधीत सरकारने शेतसारा माफ केला. १९१८ मध्ये खेडा जिल्ह्यात संपूर्ण खेडा जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली आणि महात्मा गांधीजींनी या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. आणि काही वेळातच किंवा काही अल्पावधीतच ब्रिटिश गव्हर्नमेंटने शेतसारा माफ केला.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पाठाचा उर्वरित भाग आपण नंतरच्या तासाला